नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितला असेल किंवा थंबनेलवरती बघितला असेल, वर्गीकरण आजचा टॉपिक आहे। ऑलरेडी वर्गीकरणाशी रिलेटेड एक टॉपिक आपण पोस्ट केलेला आहे चॅनलवरती, तो पहिले जाऊन बघा, तो कळाला तर त्यानंतर आपण इथे येणारच आहोत। आणि वर्गीकरण म्हणाल तर तो रिझनिंगमधला टॉपिक आहे। रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, जो स्पर्धा परीक्षेसाठी 25% क्वेश्चन्स बुद्धिमत्तेवरती असतात आणि 25 क्वेश्चन्स हे मॅथ्सवरती असतात, म्हणजे गणितावरती असतात। त्याच्याशी रिलेटेड पण आपण टॉपिक्स ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत। जर ते नसतील बघितले तर पहिले ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही रिझनिंगवरती या। रिझनिंगचे पण आपण 2-3 टॉपिक पोस्ट केले, त्यातला तिसरा किंवा चौथा टॉपिक आहे हा वर्गीकरण। ओके, तर ऑलरेडी जे रिझनिंगचे पण पोस्ट केले ते जाऊन चेक करा, मॅथ्सचे आहे ते पण चेक करा, त्याच्यातले टॉपिक्स पण कळतील। आणि नाही कळाले तर मला तिथे कमेंट करा, म्हणजे मी तिथे ॲन्सर्स पण सांगेल किंवा काही, पण न कळणार किंवा नाही कळणार असे ह्याचे काही चान्सेस नाहीच आहेत। ओके, जर कळाले तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुमची एक्स प्रॅक्टिस चालू आहे, तुम्हाला लगेच कन्सेप्ट क्लिअर होती आहे। आणि नाही कळते तर थोडीशी प्रॅक्टिस करणं आहे, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमचे ॲन्सर्स येणार नाहीच आहेत। ओके, तर आजच्या मेन मुद्द्याकडे येऊयात। वर्गीकरणाचा टॉपिक आहे, वर्गीकरण ऑलरेडी एक पोस्ट केला आहे, हा त्याचा दुसरा टाईप आहे। मग ऑलरेडी जो पोस्ट केला आहे त्याच्यामध्ये कशाशी रिलेटेड क्वेश्चन होते, त्याच्यामध्ये काहीतरी अल्फाबेटिकल मॅनरमध्ये काही तरी क्वेश्चन होते, ABCD किंवा ह्या टाईपचे जे क्वेश्चन होते, वर्डिंगच्या प्रॉब्लमशी रिलेटेड किंवा एकमेकांचे रिलेटेड संबंध, म्हणजे GK थोडासा वापरला जाणार, त्याच्यामध्ये GK थोडासा वापरला जाणार, किंवा ओवरऑल कशा टाईपचे क्वेश्चन होते ते जाऊन तुम्ही व्हिडिओवरती चेक करू शकता। ओके, आजचा दुसरा टॉपिक आहे वर्गीकरणाचाच आहे। वर्गीकरण म्हणजेच काय? क्लासिफिकेशन म्हणजेच ऑड मॅन आउट असं आपण म्हणतो, गटात न बसणारा शब्द, असे टाईपचे क्वेश्चन्स असतात ना ते वर्गीकरणामध्ये येतात। तर वर्गीकरण म्हणजे इंग्लिशमध्ये सिम्पल म्हणायला गेलं तर क्लासिफिकेशन म्हणजेच काय? एका ग्रुपमध्ये बसणारे सगळे एका ग्रुपमध्ये घेणार आणि त्यांच्यातला जो न बसणारा त्याला बाहेर काढणार। आणि म्हणजेच आपल्या वर्डमध्ये म्हणायला गेलं तर ऑड मॅन आउट असतो ना, जो बाहेर असतो एकदम वेगळा असणार त्याला बाजूला काढा। तर तशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत। आपण आधीची पहिली व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल ना वर्गीकरणाची, तर वर्गीकरण लिहून घ्यायचा कसा टाईप असतो तो मी ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले। तशाच टाईपचे क्वेश्चन्स आपण त्याच मॅनरमध्ये क्वेश्चन्स इथे लिहून घेतलेले आहेत। ओके, तर टाईम न वेस्ट करता आपण क्वेश्चन अटेम्प्ट करूयात, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात, कुठल्या एक्झामला येतात, कुठल्या तालुक्यात, कुठल्या जिल्ह्यामध्ये येतात, कुठल्या वर्षी आलेले आहेत, हे पण आपण मेन्शन तर करतच आहोत आधीपासून। ओके, तर टाईम न वेस्ट करता क्वेश्चन अटेम्प्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झामसाठी प्रिपेरेशन काय करावं। चलो, पहिला क्वेश्चन बघा, हा त्यांनी दिलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की सर या क्वेश्चनमध्ये ऑप्शन नाही आहे, मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला कसं परफॉर्म करणार आहे, ह्याच्यामध्ये ऑप्शन नाही आहेत, ऑप्शन जर देत बसलं असतं तर आपली व्हिडिओ अजून लेंथी झाली असती आणि त्याच्यामध्ये टाईम खूप वेस्ट झाला असता। तर आपल्याला टाईम न वेस्ट करायचा आणि तुम्हाला काय करायचं, 4 पैकी 1 ऑप्शन सिलेक्ट करायचे। ते ऑप्शन काय असणार आहे, यांच्यामध्ये न बसणारा शब्द, शब्द म्हणजेच नंबर, ह्या ग्रुपमध्ये न बसणारा कुठला नंबर आहे तो खाली ऑप्शनमध्ये पण तुम्ही मार्क करणार आहात। आणि समजा इथेच कुठेतरी मार्क केलं तरी पण चालेलच ना, ऑप्शनमध्ये पण तुम्ही तेच करणार आहात। एक्झाममध्ये असे क्वेश्चन नाही येणार, एक्झाममध्ये तुम्हाला एक सिक्वेन्स येईल, एक सरळ सिरीज येईल, एक असं काय त्याला म्हणतो आपण, सिरीज म्हणजे श्रेणीसारखं एका सिक्वेन्समध्ये येणार आहे। त्या सिक्वेन्सचे खाली ऑप्शन्स दिले असतील आणि ऑप्शन्स टिक करायचे। इथे ऑप्शन मी लिहून नाही घेतले कारण वेळ लागेल। चलो क्वेश्चन बघा, आता हा ह्या क्वेश्चनमध्ये 1, 3, 7, 15, 31, 65 हे दिलेलं आहे। कनिष्ठ लोकपाल 2019 क्वेश्चन आहे त्या एक्झामसाठी, त्या ह्या पोस्टसाठी आलेला 2019 क्वेश्चन। तर तो क्वेश्चन परफॉर्म कसा करणार आहे, क्वेश्चनमध्ये बघा काय टर्म दिलेली आहे, नंबर 1 आहे, नंतर 3 आहे, नंतर 7 आहे, नंतर 15 आहे, नंतर 31, नंतर 65। तर यांच्यामध्ये ऑड नंबर कुठला आहे, ऑड नंबर कसा मेजर करणार किंवा ऑड नंबर फाइंड आउट कसा करणार, तर आपल्याला काय करावी लागते, पहिली त्यांच्यातली एक लॉजिक चेक करावं लागतं। कधी कधी कसं होतं माहिती आहे का, एक लॉजिक जो माझा पूर्ण बसतो आहे त्या सिक्वेन्ससाठी, त्या क्वेश्चनसाठी, पण एकदम एंडला जाऊन तो बसत नाही आहे, मग काय करायचं, तो लॉजिक ठेवायचा, दुसरा कुठला लॉजिक लागतो आहे का, तिसरा कुठला लॉजिक लागतो का, असंच करत राहावं लागणार आहे तुम्हाला। मग ते पटापट करण्याची प्रॅक्टिस करावी लागेल तरच एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता, नाही तर कधीच्या काळी एक्झामला जाल नाही होणार आहे। पहिला क्वेश्चन, ओके, फर्स्ट 1, 3, 7, 4, तर यांच्यामध्ये रिलेशन्स काय चेक करा। तर 1च्यानंतर 3 आलं आहे, त्या 3च्यानंतर 7 आलं आहे, त्या 7च्यानंतर डायरेक्ट किती आलं आहे, 15 आलेलं आहे, त्या 15च्यानंतर डायरेक्ट 31 आलं आहे, तर यांच्यामध्ये रिलेशन्स काय येत आहे, रिलेशन्स काय असू शकतात। बघा, 1मध्ये समजा मी 2 ॲड केलं तर मला 3 मिळेल, 3मध्ये मी 4 ॲड केले तर मला 7 मिळेल, 7मध्ये मी 8 ॲड केले तर मला किती मिळतील, 15 मिळतील, 15मध्ये 8च्या पुढे 15मध्ये मी किती ॲड केले, 10 ॲड केले, तर नाही होते, 15मध्ये मला किती ॲड करावे लागतील, 16 ॲड करावे लागतील। म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स कळते का, इथे मी 2 ॲड केले, मग इथे मी 4 ॲड केले, मग इथे मी 8 ॲड केले, मग इथे मी 16 ॲड केले, म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स कळते, 2, 4, त्यानंतर म्हणजे हा 2 आहे, 2चा डबल केला 4, तो इथे ॲड केला 7मध्ये,
तीन मध्ये चार ऐड केला सात मिळाले, त्याच्यानंतर चारचा डबल किती आठ, आठ सात मध्ये ऐड केला तर मला किती मिळाले पंधरा, त्यानंतर आठचा डबल किती सोळा, सोळा आणि पंधरा केले तर एकतीस, आता सोळाचं डबल किती बत्तीस ना, म्हणजे मला एकतीसमध्ये किती ॲड करावे लागेल बत्तीस, तर एकतीसमध्ये बत्तीस जर ॲड केले तर मला ॲन्सर किती मिळेल बत्तीस आणि बत्तीस चौसष्ट, म्हणजे एकतीस आणि बत्तीस त्रेसष्ट, म्हणजे तुमचं इथे व्हॅल्यू त्रेसष्ट पाहिजे होती पण इथे व्हॅल्यू आहे पासष्ट, तर हे तुमचं करेक्ट ॲन्सर, म्हणजेच गटात न असणारा नंबर कुठला आहे तर तो 65। कळाले कसं परफॉर्म केलेलं आहे, नंबर 65 हा तुमचा ऑड मॅन आउट आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द हा 65 आहे। कळाले सिक्वेन्स कुठली आहे, आता समजा ही सिक्वेन्स नसती बसली तर मी कुठली तरी दुसरी ट्राय केली असती, कळत आहे, पण मला लगेच कसं कळालं कारण मी याची प्रॅक्टिस केली आहे, म्हणून तुम्हाला पण काय करावं लागेल प्रॅक्टिस करावी लागेल, तुम्हाला नंबर बघून तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे किंवा कुठला क्वेश्चन कधी अटेम्प्ट करायचा, किती वेळ लागणार आहे, याला कुठली कन्सेप्ट वापरायची हे तुम्हाला लगेच कळून जाईल। पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करूयात, पुढचा क्वेश्चन हा नंबर दिला आहे नागपूर तलाठी 2016 क्वेश्चन आहे, 2016 आलेला तलाठीचे क्वेश्चन्स खूप म्हणायला गेलं तर इझिएस्ट मॅनरमध्ये असतात रे, फक्त एकच टर्म असते त्याच्यामध्ये, त्या टर्मनुसार ॲन्सर देतात ते, मग रिझनिंगचे असू दे किंवा मॅथ्सचे असू दे, ओके okay? चलो आता हे बघा 125 64 36 27, आता ह्याच्यामध्ये कुठला नंबर ऑड आहे जर मी चेक केले ना ह्यांच्यामध्ये तर 36 नंबर ऑड आहे, म्हणजे तो चुकीचा नंबर आहे, चुकीचा म्हणजे करेक्ट ॲन्सर 36 आहे तो चुकीचा नंबर, ह्यांच्यातला चुकीचा नंबर म्हणजे गटात न बसणारा नंबर कसा आहे 36। आता तो कसा आहे, तो कसा असेल तो चेक करा, 125 आहे, 125 त्यानंतर 64 त्यानंतर 27, मी जर रिलेशन लावले ना तर 27 तीनाचा घन आहे, 64 चाराचं घणं आहे आणि 125 पाचाचं घणं आहे आणि 36 कोणाचं घणं नाही आहे, 36 सहाचा वर्ग आहे, आपण वर्गाची सिक्वेन्स नाही, ज्याची मेजॉरिटी असणार त्याच्या फ्लोमध्ये जाणार, आता मेजॉरिटी कोणाची आहे घनाची मेजॉरिटी आहे ना, तर घनामध्ये येणार आहेत, बाकी जो घनामध्ये येणार नाही तो ऑड मॅन आउट, म्हणजे तो गटात न बसणारा शब्द, तर तो तुमचा झाला 36, म्हणजे 36 टिक करणार पुढे जाणार, म्हणजे 36 ज्याच्यामध्ये ॲन्सर असणार त्याला टिक करणार आणि पुढे जाणार। पुढचा क्वेश्चन बघूयात, पुढची सिक्वेन्स ही दिली बघा 35 30 ही 56 गेले, कनिष्ठ लोकपाल 2018 क्वेश्चन आहे, तीच पोस्ट आहे जी पहिल्यावाल्याची होती, तीच पोस्ट आहे, त्या पोस्टमध्ये काय केलेलं फक्त वर्ष पुढचं अलीकडचं 2018 आलेला क्वेश्चन आहे, तर केलं आहे काय, तर केलं आहे काय चेक करा, हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये अटेम्प्ट काय करायचं आहे, ह्याच्या पुढे ऑड नंबर कुठला आहे म्हणजे नंबर चुकीचा कुठला आहे सिक्वेन्समध्ये, तुम्ही सिक्वेन्स काय चेक कराल माहिती आहे का, पहिले जर अशी सिक्वेन्स जर चेक केली तर तशी सिक्वेन्स बसतच नाही आहे, मी जेव्हा ट्राय केलेलं तर तशी सिक्वेन्स बसतच नाही, तर मी काय करणार ती सिक्वेन्स नाही बसत आहे तर दुसरी सिक्वेन्स ट्राय करूयात, बघू ह्यांच्यामध्ये ट्राय करू, मग ह्यांच्यामध्ये ट्राय करू, मग ह्यांच्यामध्ये ट्राय करू, एक एक जंप करून जाऊयात ना, तर इथे पण एक एक जंप करत जाऊयात, एक एक जंप करत गेलो तर 32 मी 5 ॲड केले, 32 किती ॲड केले 5, ॲड म्हणजे बेरीज केली ना, 5 ॲड केले 32 तर 37 झाले, 37 पण मी 5 ॲड केले, 37 मी 5 ॲड केले तर मला किती पाहिजे होते 42, इथे 44 आहे, तुम्ही म्हणाल सर सिक्वेन्स कळत नाही आहे, इथे सिक्वेन्स चेक करा, 35 आहे, 35 मी 5 ॲड केले किती झाले 45, ओके 35 मी 5 ॲड केले 40 झाले, आता 40 पण मी 5 ॲड करतो आहे पण इथे मग 48 येतं आहे, मग ती सिक्वेन्स नाही बसत आहे, म्हणजे 5 5 5 5 ॲड करत जा ती सिक्वेन्स नाही, मग लगेच दुसरी सिक्वेन्स चेंज करा, काय चेक करणार, 32 5 ॲड केले तर 37 आहे, 37 मी किती ॲड केल्यावर मला 44 मिळतात, 37 मी 7 ॲड केले तर 44 मिळतात, 44 मी किती ॲड केले तर मला 53 मिळतील, तर किती ॲड केल्यावरती 9 ॲड केल्यावर, म्हणजे तुम्हाला कळते सिक्वेन्स कशी चालली आहे, बघा 5 7 9 आणि पुढचा नंबर जो असेल तो मग कुठला असेल 11, त्याचनुसार खालचे नंबर्स पण गेले पाहिजे ना, याच्यामध्ये मी किती ॲड केला 5 ॲड केला तर मी इथे 5 लिहितो, 5 पुढे 40 मी किती ॲड केले पाहिजे 7 ॲड केले पाहिजे ना, जसा वरती होता तसाच खाली ॲड केला पाहिजे 7 ॲड केले तर मला 47 पाहिजे होता, इथे नंबर काय मिळतोय 48, तर हे तुमचं रॉंग म्हणजे करेक्ट ॲन्सर ऑड नंबर बाहेर निघणारा गटात न बसणारा नंबर हा तुमचा 48 असणार आहे, कळत आहे बघा, वरून गेलो तर 5 ॲड केले, मग 7 ॲड केले, मग 9 ॲड केले, मग पुढचा नंबर असता तर 11 ॲड केले असते, तीच सिक्वेन्स खाली पण वापरणार ना, पहिले 5 ॲड केले मग मी 7 ॲड केले, तर 7 ॲड केले असते कशामध्ये 40 जर मी 7 ॲड केले असते तर 47 झालं असतं, इथे झाले 48, तो तुमचा रॉंग आहे, त्याच्या पुढे जाऊयात, कळत आहे कसं परफॉर्म केलं, ह्याला टिक करणार पुढे जाणार, आता पुढचा क्वेश्चन चेक करा का, पुढचा क्वेश्चन चेक करा, ह्याच्यामध्ये दिलेली आहे व्हॅल्यू, हा क्वेश्चन कधी आलेला आहे SSC एक्झामचा आलेला, CGL 2019 SSC एक्झामला आलेला स्टाफ सिलेक्शनचा क्वेश्चन आहे, तर अटेम्प्ट कसा करणार, ह्या टाईपचा क्वेश्चन एक्झामसाठी प्रिपेअर करण्यासाठी कसा अटेम्प्ट कराल, तर बघा हे हा एक ही एक व्हॅल्यू दिली, ही एक व्हॅल्यू दिली, ही एक व्हॅल्यू दिली आणि ही एक व्हॅल्यू दिली,
ह्याच्यामध्ये जर रिलेशन चेक करायला गेलो किंवा ह्यांना क्लासिफाय करायला गेलो तर क्लासिफिकेशन कसं होणार माहिती आहे का? इथे 5 आहे, 5 रिलेशन 24 सोबत, 11 रिलेशन 120 सोबत, 7 रिलेशन 48 सोबत आणि 13 रिलेशन 170 सोबत कसं बसते माहिती आहे का? जर मी 5 वर्ग केला तर 5 वर्ग किती असतो? 25, त्याच्यातनं 1 वजा करा मला 24 मिळणार. 11 वर्ग किती असतो? 121, त्यातनं 1 वजा करा मला 120 मिळणार. 7 वर्ग किती असतो? 49, त्यातनं 1 वजा करा मला 48 मिळणार. मग 13 वर्ग किती असतो? 169, त्याच्यातनं 1 वजा करा 168 मिळाले पाहिजेल, पण इथे 170 दिला आहे म्हणजे हा तुमचा गटातनं बसणारा नंबर असणार. ॲज सिम्पल. कळालंय कसं परफॉर्म केलेलं आहे? सिंपल हा क्वेश्चन अशा टाईपने अटेम्प्ट केला आहे. तुम्ही म्हणाल की ह्याच्याशी वेगळी सिक्वेन्स कुठली असू शकते का सर? ह्याच्यापेक्षा वेगळी कुठली सिक्वेन्स असती तर ती वापरली असती, ती नसती बसली तर ही वापरली असती. आता मी जो सांगितली सिक्वेन्स ती सिक्वेन्स नसती तिथे, म्हणजे ती सिक्वेन्स जर नाही बसत आहे तिकडे तर मी दुसरी कुठली तरी वापरली असती. जशी मी मागाशी इथे 5 5 5 वापरली ती बसत नाही तर दुसरी वापरली. कळतंय हे लगेच कळतंय हे कशावरून? कारण प्रॅक्टिस केली आहे मी. तुम्हाला पण प्रॅक्टिस करायची, एक्झाम इझिली क्लिअर कर. अरे लिटरली हलवा क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये, असे चिंदीसारखे न्यूमरिकल तुम्ही बघाल ना, इझिली अटेम्प्ट करू शकता. फक्त काय प्रॅक्टिस पाहिजे, तुम्हाला नंबर्स बघता आले पाहिजे. ओके चलो पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करूयात. पुढचा क्वेश्चन पण दिलेला आहे काय सर, NTSC 2016 क्वेश्चन आहे, तेव्हा आलेला 2016 NTSC क्वेश्चन आहे. सिक्वेन्स काय ते चेक करा, सिक्वेन्स काय चेक करा आणि त्या नंबर्सचं रिलेशन काय एकमेकांसोबत. आता ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, तर यांच्यामध्ये रिलेशन्स काय? जेव्हा मी एकदा पहिल्यांदा चेक केलं ना तर मला पण थोडासा वेळ लागला, कारण नंबर्स खूप मोठे आहेत, नंबर्स खूप मोठे आणि एकमेकांचा लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे. तर अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन्स येतात ना, अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन्स येतात तर काय करायचं? लांब लांबपर्यंत जर संबंध नसेल ना एकमेकांचा, म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनशी काय, म्हणजे गुणाकार आणि भागाकाराशी काय संबंध नसेल किंवा सिक्वेन्स ॲड करा सबट्रॅक्ट करा असं काय रिलेशन नसेल ना, तर एक असं रिलेशन असतं जे कोणाच्या डोक्यातही येत नाही. कसं माहिती आहे का? या तीनही नंबरची बेरीज करा, तीनही नंबरची बेरीज, म्हणजेच कसं, 7 8 आणि 4 यांची बेरीज करा, यांची बेरीज करा, यांची बेरीज करा, यांची बेरीज करा. तसे पण रिलेशन्स असू शकतात आणि मला तसंच रिलेशन मिळालं आणि मी स्वतः शॉक झालो. अरे अशा टाईपचेही क्वेश्चन्स असू शकतात का? म्हणजेच कसं चेक करा, 4 आहे 4 आणि 8 किती झाले? 12 12 आणि 7 किती मिळाले? 19. इथे 19 मिळतात, इथे ट्राय करा. 5 आणि 6 किती झाले? 11 11 आणि 8 इथे किती झाले? 19, म्हणजे इथे पण 19 मिळतं आहे. 6 आणि 9 किती झाले? 15 15 आणि 4 किती झाले? 19, म्हणजे इथे पण 19 मिळत आहेत, म्हणजे इथे 19 नाही मिळणार तरी ट्राय करा. 7 आणि 4 किती झाले? 11 11 आणि 9 19 नाही, 20 मिळत आहेत, म्हणजे हे तुमचं करेक्ट आन्सर गटातनं बसणारा नंबर. कळालंय कसं अटेम्प्ट केलेलं आहे? नसेल कळलं तर व्हिडिओ रिवाइंड करा, नक्की कळेल. आणि खरंच कळत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण अशा टाईपचे क्वेश्चन्स अजून किती इझिएस्ट वेने एक्सप्लेन करता येईल ते आपण घेऊन येणार आहोत. ओके चलो पुढचा क्वेश्चन अटेम्प्ट करूयात. पुढचा क्वेश्चन काय दिलेले? एक सिक्वेन्स दिलेली. असे खूप मोठे जर नंबर आले ना तर हे क्वेश्चन्स उलटा इझी असतात. हे खूप जे मोठे नंबर झाले ना ते हे, म्हणजे सिक्वेन्स जर मोठी झाली उलट्या ते क्वेश्चन्स खूप इझी असतात, कारण तुम्हाला क्रॉस चेक करायला, म्हणजे मी सिक्वेन्स वाईज बरोबर चाललो आहे का नाही हे चेक करायला तुमच्याकडे खूप जास्त टाईम असतो, खूप जास्त टाईम किंवा खूप जास्त चान्सेस असतात. ओके तर ही सिक्वेन्स दिली आहे, कधी आलं आहे? PSI प्रीला आलेला, प्रिलिम्सचा एक्झाम आहे 2017 PSIला आलेला क्वेश्चन. काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये? कुठली सिक्वेन्स आहे आणि ह्या सिक्वेन्समध्ये न बसणारा चुकीचा नंबर, ऑड नंबर कुठला आहे तर तो चेक करायचा. तर मी सिक्वेन्स वाईज जेव्हा चेक केलं ना तर इथे सिक्वेन्स बघा, हा 5 आहे, त्यानंतर 25 आहे, त्यानंतर 125 आहे. तर मी असं म्हणू शकतो ना, मग तुम्ही म्हणा सर इथेच का गेले डायरेक्ट? अरे हा नंबर डिरेक्टली सांगतो बघा, 5 2 ह्यांचे रिलेशन दाखवणारे नंबर लगेच नजरेत येतात. ओके बाकीचे नंबर प्रॅक्टिस झाली असेल तर ते पण कळतात, पण नंबर 2 आणि नंबर 5 ह्यांचे रिलेशन दाखवणारे नंबर लगेच लक्षात येतात. तर त्याच्यामध्ये बघा, इकडे एक नंबर 5 आहे, 5 जर मी वर्ग केला, 5 जर मी स्क्वेअर केला तर मला 25 मिळेल आणि त्याच 5 जर मी क्यूब केला तर मला 125 मिळेल. म्हणजे मी वर्ग केला आणि त्याच्यानंतर घन केला, तीच कन्सेप्ट इथे ट्राय करून बघूयात ना. इथे 4 आहे, 4 जर मी वर्ग केला तर मला 16 मिळेल, 4 जर मी घन केला तर मला 64 मिळेल. कळतंय? तशीच कन्सेप्ट इथे वापरून बघा. 3 जर मी वर्ग केला तर मला इकडे 9 मिळायला पाहिजे पण इकडे 10 मिळतोय, आणि 3 जर मी घन केला तर मला 27, म्हणजे घन बरोबर मिळतोय, वर्ग नाही मिळत आहे. म्हणजे हे तुमचं ऑड मॅन आउट, म्हणजे गटातनं बसणारा शब्द. आता ऑड मॅन आउट असा शब्द नसतो, हा मी स्वतः सांगितला आहे, माझ्या तोंडात राहिला आहे तो शब्द, म्हणून मी तो वापरतोय. ओके त्याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही आहे, तो तसा शब्द नाही आहे, गटातनं बसणारा आपल्या मराठीमध्ये लक्षात ठेवा. गटातनं बसणारा नंबर हा 10 असणार आहे, याला टिक करणार आणि पुढे जाणार.
कळलंय क्वेश्चन कसं अटेम्प्ट करायचं आहे. चलो पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूया टाइम न वेस्ट करता. ही एक सिक्वेन्स दिलेली आहे, ह्या सिक्वेन्स ही सिक्वेन्स चेक करा. एमपीएससी वनसेवा पूर्व परीक्षांचे प्रिलिम्स असतात. वनसेवाच्या 2017 क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन आहे, एमपीएससीचा क्वेश्चन आहे. काय दिलेली आहे चेक करा सिक्वेन्स. ही सिक्वेन्स पण लगेच लक्षात आली, माझ्या तर लगेच लक्षात आली. का लक्षात आली माहिती आहे का, इकडे 16 आहे, 16 आहे आणि 16 गुणाकार म्हणजे 16 रिलेशन 32 सोबत आहे ना, 16 × 32. तर कसं रिलेशन आलं माहिती आहे का माझं, तर बघा 16 × 1 = 16, त्यानंतर 16 × 2 म्हणजे या दोघांची समजा मी बेरीज केली तर मला 32 मिळते. आता त्याच्यानंतर इथे 96 मिळतं आहे. आता हा 96 कसा काय आला माहिती आहे का, 32 ला मी 3 ने गुणलं म्हणजे नीट लक्ष द्या का. आता मी सिक्वेन्स बघा कशी देतो आहे, तर 16 ला मी 1 ने गुणलं तर मला 16 मिळणार, ह्या 16 ला मी 1 ने गुणलं तर 16 मिळणार, ह्या 16 ला मी 2 ने गुणलं तर 32 मिळणार, ह्या 32 ला मी 3 ने गुणलं तर 96 मिळणार, ह्या 96 ला मी 4 ने गुणलं तर 384 मिळणार, 384 ला मी 5 ने गुणलं तर मला 1920 मिळणार, 1920 ला मी 6 ने गुणतोय तर मला 11332 नंबर मिळतोय का. चेक करा 1920 × 6 तर शेवटला 6000 तर आहे, ठीक आहे. 6 × 2 = 12, हातचा आला 1 9 5 45 9 7 54 आणि 1 55, हातचे आले 5 6 × 5 = 11. 11320 इथे आन्सर आहे, ऑप्शन आहे, आणि इथे 11520 तुमचा आन्सर आलेला आहे. म्हणजे गटातनं बसणारा नंबर कुठला आहे तुमचा, हा वाला, याला टिक करणार आणि पुढे जाणार. कळालं कसं परफॉर्म केलेलं आहे, कशा टाईपचा क्वेश्चन आहे कळतं आहे तुम्हाला. 11332 हा नंबर बसत नव्हता, 11520 बसत होता, तर याला टिक केला, हा गटातनं बसणारा नंबर आहे. कळालं कसं परफॉर्म केलं. चलो पुढे जाऊयात, पुढचा क्वेश्चन आहे. आता पुढच्या क्वेश्चनमध्ये सिक्वेन्स काय असणार आहे ह्याचं तुम्हाला कमेंट करायची, कमेंटमध्ये सांगायचं का, कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये काय करणार, मी तुम्हाला रिलेशन्स पाहिजे तर थोडीशी हिंट देऊन ठेवतो. नाशिक तलाठी 2016 आलेला क्वेश्चन आहे, आणि तलाठीला मी सांगितलेलं, तलाठीला आलेलं तर रिझन एक माइंडसेट असंच बनवा की त्याच्यामध्ये रिझनिंगचे क्वेश्चन्स बाकीच्या कम्पॅरिझनमध्ये इझी असतं, ओके, असतात ट्रिकी पण असतात पण बाकीच्या कम्पॅरिझनमध्ये इझी असतात. तर काय रिलेशन दिले असणार इथे बघा, हाफ आहे, हाफ पाहिजे तर मी हे असं रफ करतो, हाफ म्हणजेच काय 1/2 असं पाहिजे ते लिहून ठेवा, ओके. 1/2 1 3 12 मग इथे संख्या कुठली येईल आणि इथे संख्या कुठली येईल. जर तुम्ही खरंच प्रॅक्टिस करत असाल तर मी सिक्वेन्स तर तुम्हाला रिलेशन सांगतच नाही, सिक्वेन्स मी रिलेशनच नाही सांगत. काही टॉपिक्स होते ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रिलेशन सांगायचो, याच्यामध्ये मी सिक्वेन्स रिलेशनच सांगत नाही. आणि ह्या दोन ऑप्शनच्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू येईल, 1 2 3 4 4 इथे 2 MCQs आहेत ना, म्हणजे 2 क्वेश्चन मार्क आहेत, तर दोन्ही क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू येईल हे तुम्ही मला कमेंट करायचं आहे, ओके. नाही समजत आहे जर कमेंटमध्ये व्हॅल्यू पुट केली, करेक्ट आलं तर मी यस म्हणेल, नाही आलं तर नो रॉंग म्हणेल, एवढं सिंपल आहे, ओके. तर ह्याचं आन्सर काय करायचं तुम्हाला कमेंट करायचं, तर ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, कळते. तर आजचा टॉपिक म्हणजे वर्गीकरणाचा सेकंड टॉपिक आज इथेच थांबत आहे. वर्गीकरणाशी रिलेटेड एक टॉपिक आपण ऑलरेडी पोस्ट केलेला, हा पण टॉपिक इथेच थांबत आहे. आणि वर्गीकरणाशी रिलेटेड अजून 1 ते 2 टॉपिक आहेत, आणि रिमेनिंग रिझनिंग आणि रिमेनिंग मॅथ्सचे पण बरेचसे टॉपिक्स आहेत. तर हे सगळे घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत घरी स्टडी करा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.